बहनों, आज की रोटी के घर सदस्यों के लिए श्री कृष्ण जी मधुर नाम सप्रेम नमस्कार। आज के दिन 18 अक्टूबर 2024 शुक्रवार आ गया। तरुण त्यांची चेहरा काजली पेक्षा काले आ गए थे। रास्त्यावर अनोळखी फिरतात त्यांची वरचा त्यांची हाडांना चिकटलेली आगे ती लाकडासारखी कोरडी जाली आगे। विलाप अध्याय 4:8 वचन। यही जिलेट रिचर्ड भूमी ब्रडाला ख्रिस्ताद्वारील प्रेमाबद्दल अटक करण्यात आली आणि रोमानियन तुरुंगात कैद करण्यात आले। 14 वर्षे त्यांची अमानुषचल करण्यात आला। त्यांनी फ्रॉम सफरिंग टू ड्राइव्ह नावाचे पुस्तक लिहिले आहे। तुरुंगातून सुटल्यावर तो एका तरुणाबद्दल बोलला। जाले तुरुंगात त्यांच्यासोबत चल झाला होता आणि त्यांची योग्य वेळी मृत्यू झाला होता। त्या तरुणाची नावाबाबत कोणतीही माहिती नाही। त्याने ख्रिस्त नाकारल्यास तरुंगातील अधिकारी आणि त्याला मुक्त करण्याचे वारावर वचन दिले असतानाही तो तरुण त्यांची विश्वासावर डाम राहिला। काही कारणास्तव त्या तरुणाकडे भरत आणि तिच्या लोकांचा ओढा होता आणि तो भारताबद्दल जमेल तेवढी माहिती गोळा करायचा। त्यांचे मनात परमेश्वराचे कार्य करण्यासाठी भारतात जाण्याची इच्छा होती। तुरुंगासहतील सर्व दिवस तो भारतासाठी खूप प्रार्थना करत असे। तुरुंगातील चांबूक उपासमार आणि उपासमरीने त्याले मृत्यूची उभर टयावर आणले। तो मरण्यापूर्वी त्याने पात्री रिचर्ड ब्रडाल सांगितले, सर मला भारतात जाऊन त्यांना ख्रिस्त हा प्रकाश दाखवायची होता, पण माझी दगान आणि मनाची इच्छा पूर्ण न करता मी या जगातून निघून जावत आगे। तो पुढे म्हणाला, देव तुला या तुरुंगातून सोडवून भारतात घेऊन जाईल। कृपया भारतातील लोकांना सांगा की मी त्यांच्यावर प्रेम केले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि भारतात पुनरुज्जीवनाची वाट पाहिली आहे। शब्द म्हटल्यावर तो परमेश्वराजवळ गेला। आम्हाला त्या तरुणाचे नाव माहीत नसले तरी पास्टर एवरुड ब्रांची साक्ष आम्हाची डोळ्यात पाणी आणण्यासाठी पुरेशी होती। त्या तरुणा प्रेमानात अनेक अनोळखी लोक आगेत जे भारतासाठी प्रार्थना करत आगेत। त्यांची अंतकरणा यावर खूप ओझे आगे। त्यांना भारतात सेवा करण्याची संधी मिळाली नसली तर भारतात माटे मातमितिक पुनरुज्जीवन होईल असा त्यांचे विश्वास आगे। भारतासाठी प्रार्थना करताना अनेक लोकांची आशा मनपूर्वी ओझियाने भारतातील लोकांना सर्वात सांगण्याची आमचे कर्त्याची जाणीव करून दिली पाहिजे। आपल्या देशातील लोक नरसिंहरिता धार्मिक आणि घरा देव शोधण्यात ते खूप मेहनत घेतात। ते यात्रा करून पवित्र ठिकाणी जाऊन आणि पवित्र नदामध्ये इब्रिकी डुबकी मारून घरा देव जणू घेण्याचे प्रयत्न करतात। तुम्ही त्यांना त्यांची तूक बुक पाठवून आली आणि प्रभू येशूची ही घोषणा करला आहे। देवाची मुलांनो, आज जे काही बैजेला आगे ते अनंतकालत प्रकट होईल। मग आशा सर्व आज्ञात लोकांना आपण आनंदाने भेटू। भूमी पुढील चिंतनासाठी श्लोक आज्ञात आणि तरीही सुप्रियसत मरत असताना आणि बघा आपणे जागते। दुसरी कर्तिकर 6:9-10 वचन।
दिवस साढ़ी बाइबल सका येसया त्रेपनवा अध्याय चौपनवा अध्याय पचपनवा अध्याय संदेह दूसरी गण के पहले अध्याय धन्यवाद।